आज मी इथं बांगडा फ्राय करणार आहे. सिंपल अँड इझी मेथड मध्ये दाखवणार आहे तुम्हाला मी. त्याच्यामध्ये काय काय सामग्री लागते ते तुम्हाला मी दाखवते. इथं मी एक लिंबूचा रस घेतलेला आहे, 2 टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट, मीठ 1 टेबलस्पून. इथं फिशला लावायला रवा घेतलेला आहे. इथं तिखट मी 5 टेबलस्पून घेतलेला आहे. हे जास्त स्पायसी नाही आहे, सो मी म्हणून 5 टेबलस्पून घालून घेते. तुम्ही तुमच्या टेस्ट अनुसार घालून घ्या. इथं मी 5 बांगडा फिश घेतलेला आहे, स्मॉल स्मॉल कट करून घेतलेला आहे. असं कट करून घेतलं तर छान फ्राय होतात आणि मसाला वगैरे छान लागतो, म्हणून आम्ही असं कट करून घेतो. इथे सगळी सामग्री सांगून झालेली आहे. आता मी फिशला लावायला मसाला तयार करून घेऊया. 5 टेबलस्पून तिखट घालून घेते मी. एक टेबल स्पून मीठ, 1 लिंबूचा रस, 2 टेबलस्पून अदरक लसूण पेस्ट. हा सगळा मसाला थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते मी आणि थोडंसं पाणी ऍड करायले. हे आता आमचा सगळा मसाला मिक्स करून झालेला आहे. हे पहा, फिशला आता लावून घेतो हे मी सगळा मसाला. हे असं लावून घ्यायचं. हे असं छोटे छोटे पीस करून घेतला ना मसाला लावायला आणि छान फ्राय पण होतात. हे आता थोडासा रवा लावून घेतो आम्ही. मसाला लावून घेऊन झालेला आहे. हे पहा, झालेला आहे रेडी. सगळे असंच फिश मसाला आणि रवा लावून घेऊन तुम्हाला दाखवते. हे पहा, मसाला आणि रवा लावून झालेला आहे. हे आता फिश सगळे मी फ्राय करून घेते. हे पॅन ठेवलेला आहे मी, गरम झालेला आहे. त्याच्यावर आता थोडस तेल सोडूया. म्हणे तेल थोडंसं गरम झालेलं आहे. आता फिश ठेवूया ह्याच्यावर फ्राय व्हायला. वरून थोडस ऑइल सोडूया. हे फ्राय झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. एक बाजूला फ्राय झालेला आहे, थोडस परतून घेऊया. सगळे फिश परतून घ्यायले मी. हे पहा, एक बाजूनी झालेला आहे फ्राय. दुसऱ्या बाजूनी फ्राय करून घेऊया. सगळं फ्राय झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. सगळे फिश फ्राय झालेले आहेत. हे आता मी प्लेट मध्ये काढून घेते. फिश फ्राय झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून पाठवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओना शेअर करा. थँक्यू सो मच.